कॉमर्स मध्ये एसएससी व्हायचे तर आदत जॉईन करा देवळा तालुक्यातील नंबर वन क्लास सुरंची कॉमर्स क्लासेस। 11वी ते टीवाय बीकॉम पर्यंत सर्व रेग्युलर बॅच, दिवाळी नंतर 100% ऑफलाइन सुरू। पत्ता सुराणा कॉम्प्लेक्स बस स्टँड जवळ देवळा। संपर्क 95529672। देवळा तालुक्यातील वासळ येथील आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदन वासळ ग्रामस्थ प्रहार संघटना आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना देण्यात आली। निवेदनाचा आशय असा की महावितरण कंपनीच्या नावाखाली वसुलीचे कारण दाखवून वासूळ येथील आदिवासी बांधव अनिल गवळी व गोरख गवळी यांच्यावर अन्याय करून कलम 353 सारख्या जाचक गुन्ह्यात अडकवण्यात आले। वसुलीच्या नावाखाली महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता गांगुर्डे तसेच त्यांचे सहकारी वायरमन नितीन पवार, गोरख निकम यांनी वासूळ येथील आदिवासी कुटुंबियांवर गवळी यांच्या घरी जाऊन कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा नोटीस न बजावता विद्युत मीटर काढून घेतले। तसेच महावितरण कंपनीचे अभियंता आणि वायरमन एवढ्यावरच न थांबता आदिवासी बांधवाला जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच महिलेच्या अंगावर धावून जाण्यासारखे गैरकृत व जातीवाचक दर्जा कमी लेखून शिवीगाळ केली। आदिवासी समाजावर अन्याय होत असताना देखील पोलीस प्रशासनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत 353 सारख्या गुन्ह्यात गवळी कुटुंबियांना अडकवण्यात आले आहे। गवळी कुटुंबियांवर अन्याय करून दडपशाहीच्या मार्गाने गुन्हा दाखल करणाऱ्या महावितरणच्या संबंधित कर्मचारी यांच्यावर महिलांची छेडछाड, जातीवाचक शिवीगाळ तुरुंगामध्ये टाकण्याची धमक्या देणे या गंभीर स्वरूपाच्या कलमांवर संबंधित कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल न झाल्यास बुधवार दिनांक 31 मार्च रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। अशा आशयाचे निवेदन वासूळ ग्रामस्थ प्रहार संघटना आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना देण्यात आले आहे। यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव तसेच मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक केदारे, दशरथ पुरकर, विलास पवार, सोपान सोरोने, संजय कुरसाने तसेच भारत अहिरे, संदीप अहिरे, राहुल पगार, दिगंबर पवार, सरला गवळी, रेखा गवळी, काळूबाई पवार, इंदूबाई कुरसाने, अनिल गवळी, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते। प्रबंधी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोरोने। मी वाल्मिक केदारे, भारतीय मानवाधिकार परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, वासूळ येथील आमचे आदिवासी समाज बांधव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रथम मी निषेध व्यक्त करतो। वासूळ येथील गवळी कुटुंब एक मोलमजुरी करणारं कुटुंब आहे आणि ती आपला उदरनिर्वाह करतं। उदरनिर्वाह करून त्यांच्यावर जो झालेला अन्याय वीज वितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा नोटीस न देता त्यांच्या घराचं मीटर हे त्यांचे दोघं तिघं कर्मचाऱ्यांनी ते मीटर काढलं गेलं आणि व्हिडिओमध्ये असं बघितलं असता का वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत यांनी यांना काय म्हणजे यांची अवकात काढली का तुमच्या क्षणी काय मीटरचं बिल फेडलं जाईल म्हणून तुमचं मीटर काढलं असं कोणाची अवकात न काढता सर्वसामान्य जनतेवर आजच्या परिस्थितीत कोरोना काळामुळे खूप अन्याय होत आहे आणि रोजगार पण भेटत नाही आहे आणि तशातच आमच्या आदिवासी बांधवांवर वीज वितरण कंपनीचे दोघं तिघं ते जे कर्मचारी आहेत त्यांनी तो अन्याय केलेला आहे आणि यांच्यावर आमच्या आदिवासी बांधवांवर 353 सारखा खोटा गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनाला दाबदडपशाहीने त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करायला लावला। परंतु मला असं म्हणायचं आहे का ज्यांनी हा गुन्हा दाखल करायला लावला होता असे ते कर्मचारी वीज वितरण महामंडळाचे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर ॲट्रॉसिटी
कलम दाखल करून कठोर शिक्षा करून आमचे आदिवासी बांधवांना न्याय मिळून द्यावा, त्यासाठी भारतीय मानवाधिकार परिषद जिथे अन्याय तिथे मानवाधिकार असेल म्हणून मी भारतीय मानवाधिकार परिषद तर्फे या खोट्या गुन्ह्याचा निषेध करतो आणि थांबतो। नमस्कार, मी कृष्णा जाधव, प्रहार शेतकरी संघटना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष। आज या ठिकाणी जे आमचे आदिवासी बांधव आहेत आणि आदिवासी बांधवांवर जो महावितरण कंपनीने 353 सारखा खोटा गुन्हा दाखल केला, वास्तविक आदिवासी बांधव अतिशय गरीब आहेत आणि प्रामाणिक असतात। महावितरणने कोरोनाच्या काळात मागे 2-3 महिने त्यांना बिलच पाठवत त्यांना म्हणजे सगळ्यांना बिलच पाठवलेले नाही आहेत आणि त्या कामी हे लोक सगळे मोलमजुरी करून जगणारे लोक आहेत आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संघर्ष तरी कोणासंगी केला की जे रोज मोलमजुरी करतात, एकीकडे मोठ्या मोठ्या कंपन्या काही कोट्यवधी रुपयाची बिलं त्यांचे असतात, त्यांच्या दारात जाण्याची वितरण कंपनीची किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची जाण्याची हिंमत होत नाही आणि जे लोक गोरगरीब बिचारे रोज मजुरी केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही आणि त्यांची बिलंसुद्धा रेग्युलर होते, फक्त कोरोना काळात त्यांना बिलं आले नाही आणि कुठलीही पूर्वसूचना न देता त्या लोकांची संघर्ष केला आणि संघर्ष करून त्यांच्यावर अतिशय गरीब जनतेवर 353 सारखे जाचक गुन्हे दाखल करून आणि त्यांच्यावर खूप मोठा एक अन्याय केलेला आहे आणि जिथं अन्याय तिथं प्रहार आणि प्रहार म्हणजे अन्यायाच्या बाजूने आम्ही उभेच राहणार आहोत। लवकरात लवकर त्यांचे गुन्हे मागे घेऊन आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही जे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, त्यांची अवकात काढलेली आहे, म्हणजे या जगात गरिबाने जगायचं का नाही जगायचं एक मोठा प्रश्न आहे। म्हणजे महावितरण कंपनी मोठे मोठे लोक सोडले आणि गरिबांच्या दारात जाऊन त्यांच्याशी संघर्ष केला ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि तो मी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने मी निषेध व्यक्त करतोय की या अशोभनीय घटना आहेत आणि त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे 353 सारखा खोटा गुन्हा हा त्वरित मागे घ्यावा आणि त्यांची जे जतव्याचे शिवीगाळ झाली आहे आणि यांच्या या कर्मचाऱ्यांसुद्धा जे संबंधित असतील त्यांच्यावरसुद्धा ॲट्रॅसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो गुन्हा दाखल न झाल्यास आणि त्यांचा गुन्हा जो 353 सारखे कलम मागे न घेतल्यास आम्ही प्रहारच्या वतीने परत आम्ही एकदा तीव्र आंदोलन करू। एवढं बोलतो, दोन शब्द प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।